नमस्कार विद्यार्थी मित्रों, इतिहासातील नवो प्रकार आपण बघतोय स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्वामधील महत्त्वाचे घडामोडींचा आपण अभ्यास करतोय। त्यातील पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे 1935 चा कायदा। काय होता 1935 च्या कायद्याची तरतुदी? तर ब्रिटिशांनी हा जो कायदा आणला होता, या कायद्यानुसार जे ब्रिटिश शासित प्रदेश होते आणि त्यावेळचे जे संस्थानिक होते, त्या संस्थानिकांच्या संस्थान यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याच्या संदर्भातली तरतूद या कायद्यामध्ये होती। परंतु हा कायदा जर अंमलात आला तर जे संस्थान होते ते संस्थान आणि ब्रिटिश शासित प्रदेश यांचं मिळून संघराज्य तयार होणार होतं। साहजिकच सत्ता भारतीयांच्या हातात जाणार होती, परंतु संस्थानिकांच्या हातून संस्थान जाणार होती। त्यामुळे संस्थानिकांची नाराजी होती। त्यामुळे या कायद्यातील तरतुदी प्रत्यक्षात भारतीयांनी विरोध केल्यामुळे त्या अंमलात येऊ शकल्या नाही। पुढे जाऊन जरी राष्ट्रीय सभेने या कायद्याला तीव्र अशा प्रकारचा विरोध केला, या कायद्यातील तरतुदी स्वीकारल्या गेल्या नाही, तरी सुद्धा या कायद्यानुसार जे प्रांतिक मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी निवडणुका घेतल्या गेल्या, त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने सहभाग घेतला। एकूण 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या। त्यातल्या 8 प्रांतांमध्ये बहुमत मिळून राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ सत्तेवरती आले। बाकीच्या काही राज्यांमध्ये संमिश्र मंत्रिमंडळे सत्तेवरती आले। राष्ट्रीय सभेचे मंत्रिमंडळ जिथं बहुमत मिळून सत्तेमध्ये आले, तर त्या राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने काही लोकोपयोगी अशा प्रकारची कामे केलेली होती। मग ते शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण करण्यासाठी काम असेल, दारूबंदीच्या संदर्भामध्ये केलेलं काम असेल, त्याचबरोबर दलित समाजाच्या उद्धारासाठी, त्याच्या उत्कर्षासाठी केलेलं काम असेल, अशा प्रकारचे विविध कार्य त्या प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये बहुमत मिळवलेल्या राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी किंवा त्या मंत्रिमंडळाने केलेलं आपल्याला दिसून येते।